पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता सांगणे या दोघांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली आहे. स्मार्ट सिटीच्या बैठकीतच खासदार आमदार यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षनेत्यांनी आयुक्तांना खडे बोल सुनावले, तर आयुक्तांनीही त्याला प्रत्युत्तर देत आपली भूमिका मांडली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीने शहर सल्लागार समितीची स्थापना केली आहे. औद्योगिक, नागरी संघटना, पत्रकार संघ अशा विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना या समितीत घेतलंय. या समितीची पहिली बैठक आयुक्त दालनात पार पडली आहे. या बैठकीला महापौर राहुल जाधव, खासदार अमर साबळे, श्रीरंग बारणे आदी मान्यवर उपस्थित होते. स्मार्ट सिटी अंतर्गत कासारवाडी आणि सेक्टर 23 येथे प्रायोगिक तत्वावर सोलर सिस्टीमचा प्रकल्प राबवला जाणार आहे. केंद्र सरकारची कंपनी याचा संपूर्ण खर्च करणार आहे. या कंपनीने निर्मित केलेली वीज महापालिका प्रति युनिट 3.5 रुपये या दराने विकत घेणार आहे, तर महापालिका कचरा आणि राडा रोड्यापासून तयार होणारी वीज 6.5 प्रति युनिट दराने विकत आहे. याला विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आक्षेप घेतलाय. त्यावर बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, हे दोन्ही विषय वेगळे असून गफलत करू नका, अज्ञानातून असं काही बोलू नका. आयुक्तांची उत्तर ऐकून विरोधी पक्षनेते दत्ता साने अधिकच संतापले. आक्रमक होत त्यांनी आयुक्तांवर हल्ला बोल करण्यास सुरुवात केली. मी सज्ञान असून मी विचारलेल्या प्रश्नांचं तुम्ही उत्तर द्या. 15 वर्षापासून मी जनतेतून निवडून येतोय. आम्ही काय हजामती करायला इथे येत नाही. तुम्ही नोकर असून आम्ही विश्वस्त आहोत, असंही साने यांनी आयुक्तांना सुनावलंय. म्हणजे यामध्ये स्मार्ट सिटीचा विशेष उद्देश वाहनास मनपाच्या मालकी जागा, रस्ते, उद्याने, विद्युत पोल, मनपाच्या अधिकृत चौक, शाळा, इमारती व इतर मालमत्ताचा वापर करण्यास मान्यता मिळण्याबाबत हा विषय आणलेला आहे. म्हणजे आमचा जो नगरसेवकांचा अधिकार आहे तो हिरावणं घेण्याचं काम आदरणीय आयुक्त करत आहे, आणि हा पुरावा, जिवंत पुरावा आपल्यासमोर आम्ही देत आहोत. म्हणजे हे सगळं पूर्ण एकाधिकारशाही आदरणीय आयुक्त हे मनमाने कारभार करत आहेत, आणि इथल्या किती नागरिकांना हा विषय माहिती आहे, स्मार्ट सिटी किती नगरसेवकांना कळलेली आहे. जर तुम्हाला स्मार्ट सिटीमध्ये एरिया घ्यायचा असेल तर आत्ता आमच्या ग्रामीण भागाची जी 18 गावं आले त्यातलं एखादं कुठलं तरी गाव घ्या, आणि मग तिथं स्मार्ट करायला आम्ही मग सांगू तुम्ही खरंच काम केलं.